Don't find out the ways to stop and slip. तीन 100 किलोमीटरचं अंतर 280 किलोमीटर मला वाटतं बाकी होतं, 280 किलोमीटर बाकी होतं. आणि तेव्हा सगळ्यांनी होप्स सोडले होते की आता आपण कम्प्लीट करू पण रेकॉर्ड ब्रेक नाही करू शकणार. ओमला जे टार्गेट होतं त्या टार्गेटमध्ये कम्प्लीट करण्यासाठी जर आपण मॅथमॅटिकली डिवाईड केलं किलोमीटर्स अँड 8 days 3 hours तर अशा लक्षात येईल की साधारण 430 किलोमीटर रोज क्लॉक करायचे होते. चारशे तीस किलोमीटर सायकलवर क्लॉक करायचे म्हणजे एक साधारण 20 ते 25 किलोमीटरचा जर ॲव्हरेज बघितला स्पीड त्याचा तर एक साधारण 20-21 तास तुम्ही सायकलिंग केली पाहिजे. म्हणजे उरलेल्या 4 तासामध्ये तुमची झोप आणि नॅचरल कॉल्ससाठी जे ब्रेक घ्यायचे ते थोडंफार स्ट्रेचिंग, मोस्ट ऑफ द टाईम ईटिंग वॉज ऑन द गो. असं तुम्ही किती दिवस म्हणजे एवढ्या दिवसाचं जे पाइल्डअप जे एक्झॉशन असतं किंवा जे एक्झर्शन असतं तुमचं ज्यात तुम्ही 10-12 हजार कॅलरीज बर्न केलेले आहेत, 3-4 तास झोपलेले आहेत फक्त, असं करत करत जेव्हा शेवटची रात्र येते त्यावेळेला सगळा तुमचा रिझर्व एनर्जी आणि सगळं संपलेलं असत. 24.5 चा ऍव्हरेज पाहिजे. 24-25 चा ऍव्हरेज पाहिजे आपल्याला. तुला झोपायचं होतं, आम्ही झोपू दिलं, आता आम्हाला ऍव्हरेज पाहिजे, ऍव्हरेज काढायचं. त्याला झोपही लागत होती पण त्याला ते माझं म्हणणं पटत होतं आणि तो ही वॉज फायटिंग विथ हिमसेल्फ की नाही मी करू, पप्पाही चिडलेत, पप्पाही म्हणतायत आणि सगळंच आता एवढ्या सगळ्यांची मेहनत आहे, शेवटचे काही तास राहिले आहेत आणि शेवटचे काही किलोमीटर राहिले आहेत. तर तो बसला सॅडलवर आणि निघाला आणि जेव्हा निघाला आणि मी त्याच्याशी बोलतोय वॉकी टॉकीवर. ओम झोप येते बेटा परत. ओम हे बेटी टॉक विथ मी बेटा. आणि त्याला म्हटलं अरे ओम स्ट्रेट राहा किंवा तू डिवायडरकडे चाललायस किंवा तू त्या रेलिंगकडे चाललायस. तर तो ओम हे बच्चा ओम झोप लागते का बेटा. त्याला ते कळतच नव्हतं म्हणजे तो त्या रेलिंगकडेच. मग शेवटी ओरडून मी त्याला सांगितलं ओम स्टॉप यू आर गोइंग टुवर्ड्स रेलिंग, पडशील तू आता. माझ्याही लक्षात आलं की झोप ही अनावर होत चालली आहे आणि आता हे कुठेतरी रिस्की होत चाललं आहे. तर ॲज अ फादर मला तो ड्युअल रोल होता की मला सेफ्टी पण बघायची होती, रेकॉर्डही झाला पाहिजे, मुलाचं एनकरेजमेंट पण झालं पाहिजे. तर कुठेतरी मला लक्षात आलं की आता कठोर होऊन चालणार नाही, की दिस इज कमिंग टुवर्ड्स स्टेक ऑफ लाईफ, म्हणजे ॲक्सिडेंटही होऊ शकतो. तर मी त्याला सांगितलं की नाही थांबून घेऊ, डोंट वरी. आणि मग मी सगळ्या क्रूला सांगितलं की नाऊ रेकॉर्ड हॅज बिकम अ सेकंडरी थिंग. ओके ही विल कम्प्लीट बट ही मे नॉट कम्प्लीट इन द रेकॉर्ड टाईम. फाईन ही इट इज हिज फर्स्ट लाँग डिस्टन्स आणि त्याला आपण कुठेतरी याचं बॅलन्स साधला पाहिजे. आणि मग मी डिक्लेअर केलं की आपण इथे थांबूया. ओमला म्हटलं ओम तू गाडीत जा आणि झोप, तुला आता तू असा झोप की तुला स्वतःहून जाग येईपर्यंत उठायचं नाही, तुला हवी तेवढी झोप घे. आम्ही मला ॲज अ फादर वाटत होतं की कुठेतरी थोडक्यामुळे आपला रेकॉर्ड जाणार आहे, किंवा रेकॉर्ड गेलेलाच आहे, पण ॲज द सेम टाईम ॲज अ फादर मला त्याचं आयुष्य पडलं आहे, अजून सुरुवात आहे, अजून 18चाही नाही झालेला, अजून खूप काही एन्ड्युरन्स रेसेस आणि बाकीच्या रेसेस खेळायच्या आहेत. आणि इथे मी कुठेतरी त्याला एक लिमिटच्या पलीकडे पुश नाही केलं गेलं पाहिजे ज्याच्यावर ज्या कारणाने सेफ्टी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल. हा माझ्या मनातही द्वंद्व चालू होता सतत की कुठपर्यंत पुश करायचं आणि कुठे पुश नाही करायचं, हा सुद्धा माझ्यासाठी नवीन भाग होता. हो ना, किती जवळ होता तू त्याच्या, झोपलाच होता, हॉर्न वाजत होता तू तरी पण काही रिस्पॉन्स येत नव्हता त्याच्याकडून. आपल्या सगळ्यांचं असं झालं की एवढं जवळ आलं तर का नाही.
मग आता अवघड वाटतं का तुम्हाला? किती अवघड आहे मग कुठेतरी गाडीत थोडी हालचाल दिसल्यावर मी हळूच आतमध्ये गेलो आणि मी विचारलं का रे ओम काय झालं, काही त्रास आहे का, काही पाहिजे का तुला? तर त्याने मला एवढंच विचारलं किती वाजले. म्हटलं बघ आता 3:30 वाजले, 4 वाजत येत आहेत आणि थोड्या वेळाने उजाळेल आता, पण तू झोप. आणि मग जेव्हा हे ऐकलं काय वाटलं त्याला काय माहिती, ताडकन उठला बेडमधनं, नाही म्हणे मला बाहेर यायचं आहे. How are you feeling, bro? त्यावेळेस जवळपास 30 तोपर्यंत आस्किंग स्पीड, रिक्वायर्ड स्पीड हा 30 गेलेला होता. त्याचं साईन काय आहे की आता पुढची जी गाईड आहे ती आपण न्यू राईडसाठी ट्रीट करायची आहे. फ्रेश एकदम. चलो चलो चलो. तोपर्यंत नाही तर तू धरून ठेवली तिला तर ती जाणारच नाही बेटा. तुझं काय व्ह्यू आहे, म्हणजे तुझं काय टार्गेट काय ठेवलं स्वतः? तुला फक्त चालवायची आणि स्वतःच स्वतःच हे करायचंय की तुला ते अचीव्ह करायचं जे पहिल्याचं टार्गेट आहे, काय करायचं? हा बेटा, हा तू असं डोळे बंद करून नको बोलू. तुला झोपायचं तर अजून 1 तास झोपून. Don't make fun of yourself and others. You decide yourself how energetic from inside you are. Are you getting my point? Don't move your. तुझे ॲक्शन मधनं ते दिसू दे बेटा. नुसतं मान हलून नाही होणार. तुझे ॲक्शन मधनं ते दिसलं पाहिजे की येस आय एम रेडी टू सीट ऑन अ साइड. आता असं मारतो त्यापेक्षा बेटर आहे आपण झोपून, जेव्हा तुझी झोप कम्प्लीट होते 5 तास 6 तास 8 तास त्याच्यानंतर निघूया. पण आपल्याला असं हे गळगळ ॲटिट्यूड नको आहे. आपण सायकलवरती बसतो तर असं दिसलं पाहिजे की 3200 किलोमीटर चालवत आलो. हे असं असं वाटतं की आपण धक्का देत आलो. ऑलरेडी आपल्या अचिवेबलच्या बाहेर आहे टार्गेट, पण तू तुझ्यापैकी आता तू आम्हाला किती सरप्राईज करतो. आता हे शेवटचे 275 किलोमीटर थोडं प्रॉपर ॲटिट्यूड आण तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये. जर नसेल होत आत्ता तर झोप जाऊन 4 तास तुला कोणीच काय नाही बोलणार आहे, कारण आम्हाला माहिती आहे की ते अचिवेबल नाही आहे आत्ता अशा पॉसिबलने. तर तू फक्त पळवशील तरच आहे, पण ते दिसू देत थोडं. नंतर असं नाही व्हायला पाहिजे की तेव्हा पळवली असती तर बरं झालं असतं. पुन्हा कोणी नाही येणार आहे केटूगेला, पुन्हा मी पण तुला क्रू करायला नाही येणार आहे, बाबांना पण तेवढा टाईम नाही मिळणार का, कुणालाच टाईम नाही मिळणार आहे. तर शेवटचे 10 तास आहेत तर 10 तासात करू शकतोस तर खूप छान आहे. नाही केलंस तरी आम्हाला ॲटलिस्ट असं दाखवू की तू रडत पडत नाही गेलास तिकडे झोपे देऊन. आता पॅम्परिंग भरपूर झाली आपली. चल उठ, हेल्मेट लाव, येतो तो चहा. मी आनंद जाईल तोपर्यंत तू सायकल वॉक कर, थोडासा वॉर्मअप कर पायांचा. बसून नुसतं झोपेल धरून बेटा, बस झालं गाडीत जाऊन दे. चेक युअर बाईक राईट, लाईट ऑन कर. तुला चहा देतो थोडा. 300 किलोमीटर बाकी होतं तर त्याला मी जस्ट हक केलं आणि त्याला म्हटलं की ओम दिस लास्ट 300 किलोमीटर फगेट अबाउट द रेकॉर्ड, रेकॉर्डबद्दल तू विसरून जा, तू एन्जॉय कर आणि तुझ्या तुझ्या बेस्ट टाईममध्ये फिनिश कर. असं मी त्याला मिठी मारली आणि त्याला एवढंच बोललो मिठी मारल्यानंतर. काहीच बोलला नाही तो, काहीच उत्तर दिलं नाही त्याने. लेट इज पोल स्टार राईट. मी वॉकी टॉकीवर बोलत होतो, कबीर तेव्हा गाडी चालवत होता, वॉकी टॉकीवर बोलत होतो. महेंद्रजी गाडी थोडी पुढे होती, महेंद्रला म्हटलं ओम निघाला आहे तो आता क्रॉस करेल तुला. आणि मी वॉकी टॉकीवर बोलतो आहे ओम कार्डो टेस्टिंग, ओम काय कसं आहे,
ओम एक शब्दही बोलत नव्हता, एक शब्दही बोलत नव्हता, आणि सारखी त्याची स्पीड 35-32, 35-32, 35-37, 40-45 अशा स्पीडने तो सायकल चालवत होता. म्हणजे ज्याला आपण त्याला मी पहिल्यांदा एवढं चिडलेलं म्हणा किंवा कातवलेलं म्हणा किंवा काही कळायलाच मार्ग नव्हता की तो फक्त बस सुसाट एखाद्या पिसाटल्यासारखा तो सुसाट सायकल चालवत होता. आणि मी कार्डोवर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तो काहीही बोलत नव्हता. अर्धा तास गेला, पाऊण तास गेला, मी कबीरकडे बघतोय, कबीर माझ्याकडे बघतोय, हा गाडीत सगळीकडे शांतता आणि हा जस्ट सायकल चालवतोय. बस थोडं थोडं अजून असं उजाळायला लागलं होतं. जस्ट एक तास झाला, 35 किलोमीटर त्याने पहिल्या तासात कव्हर केलं. 200-300 35 किलोमीटर गेलं, एकच तास झाला. आणि मग पहिल्यांदा त्याचा आवाज आला. मी त्याला कायम त्याच्याशी बोलत होतो, त्याचा आवाज आला, पप्पा तुम्ही असं का म्हटले की रेकॉर्ड जाऊ दे, तू तुझं तुझं फिनिश कर. आणि मला जेव्हा त्याचा हा प्रश्न ऐकला मी, तर मला सुचेच ना काय रिॲक्शन द्यावी याच्यावर. 2 मिनटं मलाच माझं वाईट वाटायला लागलं की माझ्या त्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता, मला सेफ्टीचाही कन्सर्न येत होता त्याच्या, पण त्याने ते फार लावून घेतलं. म्हणाला की पप्पाला पण आपल्यावर विश्वास नाही का, तर त्याला असं वाटत होतं. होऊन जातं हिट ऑफ द मोमेंटमध्ये एवढं काय, तो पण ते चिडतच होता ना, सगळ्यांनी हेच घेतलं ना, एवढा मस्त करतो तो. ठीक आहे असं काय नाही, मस्त मस्त झालं होतं तो. मन भरून आलं नाही, चालतं काही नाही, ठीक आहे. आपण नाही आपल्या माणसाने बोलणार, तर कोण बोलणार बका बका बका, मस्त रे बसता, बुंदी देतो बुंदी. एक नंबर ना वो, 70 होता ना, 70. दुसरा तास झाला, दुसऱ्या तासामध्येही त्याने 35 किलोमीटर कव्हर केलं. म्हणजे त्याने 2 तासामध्ये 70 किलोमीटर कव्हर केलं होतं. आणि मग कुठेतरी आम्हालाही कॉन्फिडन्स वाढायला लागला. 70 किलोमीटर झालं 2 तासामध्ये, ॲव्हरेज स्पीड 30-27 आली पर तासाची. आम्हालाही ते चांगलं वाटायला लागलं. मग ओमला म्हटलं की ओम मला खात्री आहे तू रेकॉर्ड ब्रेक करशील या स्पीडने चालवत राहिला तर. तो म्हटला पप्पा मी आता या स्पीडने सायकल चालवणार. आणि असं करून त्याने त्या समुद्राला त्याच्या सायकलचं चाक आणि त्याचे पाय लावून ते 2 वाजेच्या आत आणि रेकॉर्ड टाईमच्या आत 8 दिवस 7 तास 35 मिनिटात
हा रेकॉर्ड प्रस्थापित केला. व्हेरी गुड. व्हेरी गुड. फार वेगळी अचीवमेंट होती ती, कारण अजून 18 वर्षाचाही झालं नाही आहे, ज्याचं नाव अजून आपल्या इलेक्ट्रोल वोटिंग लिस्टमध्ये पण गेलेलं नाही आहे, आणि त्याच्या आधी याने गिनीज वर्ल्डमध्ये आपलं नाव नोंदवलं, आणि तेही सायक्लिंगमध्ये, एन्ड्युरन्समध्ये. तर इट वॉज रिअली ग्रेट प्राऊड मुमेंट. Let's go! So this is Bhutendra and Om sharing a very emotional moment. Proud of you, very proud of you. Phone uska phone ka. Yeah, much tiger. Happy, not crying. Yeah. Yeah. Yes, come. Hey, me, you hold this. 7-8 तासापूर्वी अशी कंडिशन होती की कोणालाच होप्स नव्हती तो करेल, आणि शेवटी त्यांनी जे जिद्द आणि ज्या स्पीडने त्यांनी चालवली आणि ते करून दाखवलं, मला वाटतं असा ओमचं हे असं नवीन रूप आम्हाला बघायला मिळालं. आमचा फोटो बाबा सेलिब्रिटी बरोबर फोटो रे बाबा, सेलिब्रिटी बरोबर रेकॉर्डिंग आमचं झालं पाहिजे. Let's go. Where? नाशिकचा भाऊ ओम भाऊ, एकच भाऊ ओम भाऊ, नाशिकचा भाऊ कोण ओम भाऊ, नाशिकचा भाऊ कोण ओम भाऊ, भाऊ ओम भाऊ, प्राउड ऑफ यू बच्चा, प्राउड ऑफ यू. गुड, मजा आ गया. ओमला आय एम फीलिंग क्वाइट फ्रेश. Let's go again. Yes.